Last lecture in regarding with the watershed. This is our last lecture, exercise number lecture number 15 and 16. After the completion of this lecture, automatically the practicals is also get covered. Okay, practical पण cover up होणार आहेत. Lecture cover केलं की आपले जे शेवटचे दोन तीन practical आहेत ते पण cover होणार आहेत, and only 2 to 3 practicals remaining regarding with the watershed. Watershed चे एक दोन तीन practical फक्त शिल्लक राहिलेले आहेत. तेवढे शिकवले की हा जो सिलेबस आहे अॅग्रो 2, 3, 5 चा रेनफीड अँड वॉटरशेड मॅनेजमेंट, इट विल गेट कवर्ड ऑर कम्प्लिटेड, हा शिकवून पूर्ण संपून जाईल. सो यू अँड मी बोथ आर फ्री टू फ्रॉम द कम्प्लिशन ऑफ द सिलेबस. सो दिस इज आवर लास्ट लेक्चर रिलेटेड विथ द वॉटरशेड. द फील्ड क्रॉप सिलेबस इज ऑलरेडी कवर्ड बिफोर द मिड टर्म. मिड टर्मच्या अगोदर फील्ड क्रॉपचा सिलेबस ऑलरेडी कवर अप झालेला होता. रेनफीडचं शेवटचं लेक्चर राहिलेलं होतं, तेवढं मी कवर अप करणार आहे. आणि आफ्टर दॅट द रेनफीड थिअरी सिलेबस विल बी गेट कवर्ड. देअर आर ओनली 2 प्रॅक्टिकल्स रिलेटेड विथ द रेनफीड अग्रिकल्चर विल रिमेन. सो आय विल कवर इट अप. दोन तीन प्रॅक्टिकल शिल्लक राहिलेले आहेत, ते मी कवर अप करून देईन. आणि दुसरा मुद्दा आहे की जे आपलं पुढचं फील्ड क्रॉपचे एक दोन चार प्रॅक्टिकल आहेत, सो इट विल बी कवर्ड विद इन नेक्स्ट 2 वीक्स. पुढच्या 2 आठवड्यामध्ये एंटायर प्रॅक्टिकल सिलेबस विल बी कवर्ड. पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिकल सिलेबस पण कवर अप केला जाईल, अँड एंटायर युअर अॅग्रोनॉमी सिलेबस विल बी गेट कवर्ड बिफोर द दिवाळी वेकेशन स्टार्टेड. दिवाळीच्या सुट्ट्या लागायच्या अगोदरच तुमचा थिअरीचा सिलेबस अॅग्रो 235, अॅग्रो 236 इट विल गेट कवर्ड. ओके, तर टुडे इज अवर टॉपिक ऑर इट इज अवर लास्ट लेक्चर रिगार्डिंग विथ द वॉटरशेड मॅनेजमेंट. हे आपलं शेवटचं लेक्चर आहे रिगार्डिंग विथ द वॉटरशेड मॅनेजमेंट. ओके, सो नाव आय विल गेट स्टार्टेड. मी आता शिकवायला सुरुवात करतो. ओके, सो इट इज अवर लेक्चर नंबर 15 and 16. हे आपलं 15वं आणि 16वं लेक्चर आहे. फर्स्ट आय हॅव शेअर यू द स्क्रीन रिलेटेड विथ द फेमस लाईन्स ऑफ मिस्टर अण्णा हजारे. ओके, अण्णा हजारे ज्यांना पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचा, आणि राळेगण सिद्धी हे त्यांचं गाव आहे, आणि फर्स्ट पायनियर वर्कर इन द वॉटरशेड डेव्हलपमेंट अँड इट्स मॅनेजमेंट. तर सगळ्यात चांगलं काम आणि सुंदर काम महाराष्ट्रामध्ये, पहिलं काम वॉटरशेडमध्ये मिस्टर अण्णा हजारेंनी सुरुवात केलेली होती. राळेगण सिद्धी हे त्यांचं गाव आहे, ठीक आहे, त्याचा पण व्हिडिओ मी ग्रुपवर टाकेन. ओके, तर त्यांचं एक फेमस वाक्य होतं, ज्यावेळेस आम्ही पण त्यांना भेटायला गेलेलो होतो राहुरीत असताना, एकदा राळेगण सिद्धीला व्हिजिट द्यायचा योग आलता, त्यावेळेस मी त्यांना पण भेटलेलो होतो अण्णा हजारेंना. तर त्यांचं एक वाक्य होतं, टीच रनिंग वॉटर टू स्लो डाऊन, पळणाऱ्या पाण्याला चालायला शिकवलं पाहिजे. टीच स्लो डाऊन वॉटर टू स्टॉप. ओके, त्यानंतर स्लो झालेल्या किंवा चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवलं पाहिजे. अँड टीच स्टॉप्ड वॉटर टू परकॉल इट, आणि जे थांबलेलं पाणी आहे त्याला मुरायला शिकवलं पाहिजे. दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ वॉटरशेड. ही सगळ्यात महत्वाची आणि बेसिक कन्सेप्ट आहे, आणि त्यांचं हे वाक्य खूप फेमस आहे, आणि मला पण त्यावेळेस ते खूप आवडलं होतं. म्हणून स्लाईडच्या पहिल्यांदाच म्हणजे लेक्चर चालू करायच्या अगोदरच हे तुम्हाला मी वाक्य सांगितलेलं आहे. तर पुन्हा एकदा रिपीट करतो, पळणाऱ्या पाण्याला चालायला शिकवा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवा, आणि थांबलेल्या पाण्याला मुरायला शिकवा जमिनीमध्ये. हेच बेसिक कन्सेप्ट आहेत वॉटरशेडचे. ओके, आता रेग्युलर आपला जो टॉपिक होता त्याचे पहिलं पॉइंट किंवा पहिला मुद्दा जो आहे तो मी इथं तुम्हाला स्टार्टअप करतो. रेग्युलर आपलं जे लेक्चर होतं ते आय विल स्टार्ट द पर्टिक्युलर लेक्चर. सो वॉटरशेड कन्सेप्ट अँड इट्स मॅनेजमेंट. ओके, watershed means what, what is its concept and its management. Okay, so what is mean by watershed? So watershed, many students have think that only construction of contour bund, cct, graded bunds or farm pond or percolation tank, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना, मुलांना आणि मुलींना एवढंच वाटतं की पाणी अडवलं आणि पाणी जिरवलं म्हणजे वॉटरशेड झालं. एकच मिनिट होल्ड ठेवा.
सॉरी फॉर इंटरप्शन. ओके, एक जरा प्राचार्यांचा फोन आलता म्हणून उचलला. ठीक आहे. ओके, तर बऱ्याच मुलांना आणि मुलींना वाटतं की वॉटरशेड म्हणजे फक्त पाणी अडवणे, पाणी जिरवणे आणि पाणी मुरवणे म्हणजेच वॉटरशेड झालं. सो बेसिकली इफ यू हॅव लर्न फ्रॉम रेनफीड ऍग्रिकल्चर दॅट इन रेनफीड ऍग्रिकल्चर देर इज अ प्रॉब्लेम ऑफ स्कॅर्सिटी ऑफ मॉइश्चर. रेनफीड ऍग्रिकल्चर मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे स्कॅर्सिटी ऑफ मॉइश्चर, पाण्याची अतिशय कमतरता. आता ज्या भाग दुष्काळी आहे, उदाहरणार्थ आमचा खटाव मान आहे किंवा सोलापूर जिल्ह्यातले काही तालुके आहेत, सांगली जिल्ह्यातले कवठे मंकाड अटपाळी जत आहे, उस्मानाबाद मधले आहेत, मराठवाड्यामधले काही तालुके आहेत, तर असे बरेच तालुके आहेत की जिथं वर्षानुवर्ष खूप कमी पाऊस पडतो आणि खूप कमी पाऊस पडल्यामुळं लोकांना पावसाळ्यात ठीक आहे पण पावसाळा संपता संपता रब्बी सीझन ज्या दिवाळी नंतर आता चालू होतोय रब्बी सीझन, त्यावेळेस लोकांना पाणी पुरत नाही शेतीसाठी, पिण्यासाठी, जनावरांसाठी. मग रब्बी सीझन मध्ये काही उत्पादन व्यवस्थित घेता येत नाही आणि जरी घेत आलं तरी पाणी पुरत नाही आणि उन्हाळ्यामध्ये तर टँकरनंच पाणी द्यावं लागतं. असे वर्षानुवर्षाचं हे दुष्टचक्र होतं. ठीक आहे. आणि मग अण्णा हजारेंनी ज्यावेळेस ते मिलिटरीमधून रिटायर होऊन आले त्यावेळेस त्यांनी राळेगण सिद्धीमध्ये पण हेच चित्र पाहिलं आणि त्यांनी इथे वॉटरशेडची कामं चालू केली. ओके, त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल. ओके, तर लोकांना एकत्र करून त्यांनी डोंगरावर कंट्रो बंड, ग्रेडेड बंड, सीसीटी, फार्म पॉन्ड, पर्कॉलेशन टँक असे बांधत गेले. त्याचे फोटो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आणि अशा पद्धतीनं डोंगरावरनं जे पडणारं पावसाचं पाणी होतं, जे वाहून जाणार होतं किंवा निघून जाणार होतं किंवा पळून जाणार होतं नदी नाल्या ओढ्यातनं, ते त्यांना त्यांना त्याला ते अडवलं, जिरवलं आणि मुरवलं. त्याच्यामुळं सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन पण झालं, जमिनीची धूप पण थांबली, इरोजन पण कंट्रोल झालं, डोंगर हिरवेगार झाले, गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला, नदी नाले विहिरी तुडुंब भरल्या, त्यामुळं शेती, शेतकरी खरीप, रब्बी आणि समर तिन्ही हंगामामध्ये पिकं घ्यायला लागले, आर्थिक उन्नती किंवा इकॉनॉमिकल कंडिशन्स त्यांच्या वाढल्या, फळबाग, भाजीपाला, ऍग्रिकल्चर, दूध दुग्ध सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍग्रिकल्चर अलाइड इंडस्ट्री डेव्हलप झाल्या. जे तरुण होते जे कामानिमित्त नोकरीनिमित्त मायग्रेट व्हायचे शहरांमध्ये ते पण थांबलं आणि लोकांना गावातच व्यवसाय उद्योग बघायला मिळाल्यामुळं त्या गावाची एक भरभराट झाली. त्यांचं ते काम बघून ओके मी जरा थोडंसं बेसिक सांगतोय बिफोर स्टार्टिंग अ वॉटरशेड. वॉटरशेड शिकवायच्या अगोदर आय विल गिव्ह यू द बेसिक इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर पोपटराव पवार त्यांच्याच गावापासून एक 10 किलोमीटरवर हिवरे बाजार ओके हे गाव आहे पोपटराव पवारांचं, त्यांचा पण मी व्हिडिओ तुमच्या ग्रुपवर टाकेन. हिवरे बाजाराचे जे पोपटराव पवार होते सरपंच, त्यांचे पण भाषण खूप फेमस आहेत. तुम्ही युट्यूबवर जरी सर्च केली तर खूप सुंदर आणि खूप छान भाषण देतात. मग अण्णा हजारेंचं काम बघून त्यांना पण मोटिवेशन भेटलं आणि त्यांनी हिवरे बाजार हे गाव पण सुंदर बनवलं. सेम वॉटरशेड त्यांनी पण तसंच इम्प्लिमेंट केलं. त्याच्यामध्ये लोकांची आर्थिक उन्नती किंवा लोकांची डेव्हलपमेंट किंवा विकास करणे ह्या सगळ्या गोष्टी करत गेल्या आणि मग हे असं चालत राहिलं. त्यानंतर 2016 साली आमिर खान जो ऍक्टर आहे सगळ्यांना माहिती आहे आमिर खान, आमिर खाननी पाणी फाउंडेशन हे स्थापन केलं. ओके, डॉक्टर पोळ यांच्या सहकार्यानं पाणी फाउंडेशन, ह्याचं युट्यूबवर व्हिडिओ भरपूर अवेलेबल आहेत, त्यातलेच मी 2 सकाळी तुमच्या ग्रुपवर टाकलेले होते. पाणी फाउंडेशन आमिर खाननी 2016 साली हा जो पाण्याचा प्रश्न आहे, भीषण पाणी टंचाईचा प्रश्न दुष्काळामध्ये, तो सोडवण्यासाठी पाणी फाउंडेशन आणि वॉटरस्कप स्पर्धा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही चालू केली. तर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा काय आहे त्याच्याविषयी थोडीशी तुम्हाला 2 मिनिटं माहिती सांगतो. तर 45 दिवस स्पर्धा चालते, 15 एप्रिलला स्पर्धा चालू होते आणि 31 मेला स्पर्धा संपते. 45 दिवसाचा कालावधी असतो. तर ज्या ज्या स्पर्धेचं आधी जाहीर करतात स्पर्धा आहे, मग प्रत्येक गावांनी नॉमिनेशन भरायचं, आम्हाला त्यामध्ये भाग घ्यायचा आहे, सहभाग घ्यायचा आहे. नंतर जेवढी गावं सहभागी होतील ओके त्यांचे ऍप्लिकेशन्स येतात. ऍप्लिकेशन्स आल्यानंतर मग ते शॉर्टिंग होऊन ती गावं सिलेक्ट होतात. गावं सिलेक्ट झाल्यानंतर हे सगळा कार्यक्रम डिसेंबर फेब्रुवारीमध्ये होतो. मग गावामधले काही होतकरू प्रगतशील आणि काही इंटरेस्टिंग लोक इंटरेस्टेड लोकांना पाणी फाउंडेशन ट्रेनिंग देतं. सीसीटी, डीप सीसीटी, ग्रेडेड बंड, कंट्रो बंड हे उपचार कसे करायचे, कुठं बनवायचे, कुठल्या लेवलला, किती स्लोपला, आणि तिथं ट्रेनिंग दिलं जातं 15 ते 20 दिवस प्रत्येक गावातल्या लोकांना. त्यांचं ट्रेनिंग सेंटर असते, तिथं ट्रेनिंग घेतलेली लोक पण गावामध्ये जातात आणि गावातल्या लोकांना मार्गदर्शन करतात आणि एक सुंदर वॉटरशेडचा प्रोग्राम चालू होतो. तर 15 एप्रिलला कार्यक्रम चालू होतो. ओके, 15 एप्रिल ते मेचा 31 तारीख असा जवळपास 45 दिवसाचा प्रोग्राम असतो. सगळ्या गावकऱ्यांनी श्रमदान करायचं. श्रमदान करून ओके गावांनी त्याच्यामध्ये फंड्स काढले, एकत्र येऊन जर पैसे उभे केले
आणि जेसीबी वापरून जरी थोडंफार काम केलं, म्हणजे मशिनरी वापरून, ट्रॅक्टर वापरून, ट्रॉली वापरून जरी काम केलं तरी चालतं. लोकांनी श्रमदान करायचं, थोडस मशिनरी, पाणी फाउंडेशन थोडासा फंड्स देतं, आणि जे गावामध्ये जे श्रीमंत लोक आहेत ते पण देणग्या देतात, आणि त्यातनं ते काम उभं करायचं. 31 तारखेला संध्याकाळी ते काम बंद करायचं. त्याच्यानंतर आमिर खानचे जे माणसं असतात ते गावामध्ये येतात आणि गावाचा सर्वे करतात. समजा 250 गावं आहेत तर 250 गावांमधली सर्वे करून पहिले 5 ते 7 गावं सिलेक्ट केली जातात की जी टॉप क्वालिटी आहे. 10 गावं, 10 गावं टॉप क्वालिटी सिलेक्ट केल्यानंतर आमिर खानची जी दुसरी टीम असते, जे जे हेड जे असतात ते पोपटराव पवार आहेत, ते येतात आणि त्या 10 गावांचा सर्वे करतात पूर्ण 10-15 दिवस. आणि त्यानंतर पहिले 3 नंबर काढले जातात. ओके, ठीक आहे. तर आणि ते 3 नंबर काढल्यानंतर ते गावाला त्याचं बक्षीस भेटत. ओके, आणि ते भेटलेलं जे बक्षीस आहे रूप स्वरूपामध्ये, ओके, त्याची अमाऊंट एक्झॅक्टली आता माझ्या तोंडपाठ नाहीये, पण मी ती अमाऊंट पण तुम्हाला सांगेन. आय थिंक समथिंग काहीतरी 50 का 75 लाख रुपये पहिल्याला आहे, दुसऱ्याला 50 लाख आहे, तिसऱ्याला 25 लाख रुपये काहीतरी असं प्राईज आहे. आणि त्याच्यामध्ये जी गावं फेमस होतात त्यांना ते प्राईज दिलं जातं. तर मुद्दा हा प्राईजचा नाहीये, त्यामुळे गावं वर्षानुवर्ष जी दुष्काळामध्ये होती त्यातनं ती संपूर्णपणे बाहेर पडतात आणि स्वतः स्वयंपूर्ण होतात. ओके, तर अशा कंडिशन मध्ये हे झाली वॉटरशेडची हिस्ट्री. त्याच्याबरोबर जे आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे त्याचं जलयुक्त शिवार ही पण योजना अशीच आहे, श्रमदान आणि सरकारचे पैसे. तर अशा पद्धतीचं ही वॉटरशेडची कन्सेप्ट आहे. ओके, आता मेन मुद्द्याकडे किंवा मेन लेक्चर जे आहे आपला पॉईंट त्याकडे मी जातो. रेनफॉल इज द मेन सोर्स ऑफ सर्फेस वॉटर अँड इट्स कॉन्झर्वेशन. इट इज इसेन्शियल फॉर सक्सेसफुल क्रॉप प्रोडक्शन ऑन अ ड्राय लँड. रन ऑफ इरोजन अँड ड्रेनेज प्रेझेंट इज अ सिरियस प्रॉब्लेम इन मेनी एरियाज. तर वर्षानुवर्ष पाऊस कमी असल्यामुळं आणि पावसाचं पाणी वाहून गेल्यामुळं, पाऊस कमी आहे हा मुद्दा नाहीये, पावसाचं पाणी वाहून जाते हा मेजर इश्यू आहे. सो वी हॅव टू स्टॉप दॅट वॉटर. द कलेक्शन ऑफ एक्सेस रन ऑफ वॉटर अँड इट्स युटिलायझेशन टू प्रोव्हाइड अ ग्रेटर स्टॅबिलिटी टू रेनफीड ऍग्रिकल्चर अँड अपियर्स टू बी अ व्हॅल्युएबल डेव्हलपमेंट इन अल्टरनेटिव्ह. तर ते जे पाणी पळून जाणार आहे त्याला अडवून, जिरवून आणि मुरवून ते आपल्याला तिथंच थांबवायचं आहे. तर आता पहिला फोटोग्राफ तुम्हाला दिसतोय, कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंचेस ज्याला CCT म्हणलं जातं. तर हा एक डोंगराचा उतार आहे, तुम्हाला एक छोटा डोंगर दिसतोय त्याला उतार आहे. तर इथं चरी काढलेले आहेत, खड्डे काढलेले आहेत, 1 मीटर by 6 to 7 मीटर रुंद आहे. तर GCP ना किंवा माणसानं असे चरी काढायच्या आणि चरीतली माती वरच्या बाजूला टाकायची, पडलेल्या पावसाचं पाणी त्या चरीमध्ये मुरत आणि डोंगराच्या खाली जे गाव आहे तिथली ग्राउंड वॉटर लेवल जी आहे ती वाढते. ह्याला म्हणलं जातं CCT, कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंचेस. त्याच्यानंतर हे लूज बोल्डर स्ट्रक्चर्स आहेत, ओके, ज्याला LBS म्हणलं जातं. LBS म्हणजे काय? दगडाचा बंधारा. ओके, जी दगडं आहेत आता ही तुम्हाला दिसतंय एक गहळ आहे, ओके, म्हणजे नाला आहे, त्या नाल्यातनं पाणी वाहून जातं. तर नाल्यावर एक 50-100 मीटरवर असे दगडं ठेवून, दगडाच्या मध्ये थोडीशी माती भरून, ते जे पळणारं पाणी आहे त्याची जी व्हिलॉसिटी आहे, ज्याचा जो वेग आहे तो आपल्याला कमी करायचा असतो, ह्याला म्हणायचं LBS, लूज बोल्डर स्ट्रक्चर्स, हे पण बनवले जातात. त्यानंतर हे आहे कंपार्टमेंटल बंडिंग. ओके, कंपार्टमेंटल बंडिंग म्हणजे काय आहे? तर जो तुमच्या शेताचा जो बांध आहे छोटासा, तर शेताच्या एका साईडला, ज्या साईडला स्लोप आहे तिथं त्या शेतातली थोडीशी माती काढायची, ओके, आणि त्याचा बुंडा मोठा बनवायचा जेणेकरून पावसाचं पाणी त्या शेतातनं बाहेर जाणार नाही, त्याला म्हणलं जातं कंपार्टमेंटल बंडिंग. त्याच्यानंतर हा परकॉलेशन टँक आहे. ओके, परकॉलेशन टँक म्हणजे पाझर तलाव. पाझर तलाव आता तुमच्या गावात किंवा आजूबाजूला पण पाझर तलाव असेल तर पावसाचं पडलेलं पाणी हा मातीचा एक मोठा बंधारा असतो, त्यामुळे अडवलं जातं आणि जमिनीमध्ये मुरवलं जातं, ज्याला परकॉलेशन टँक म्हणजे पाझर तलाव. हे अडवलेलं पाणी जमिनीमध्ये मुरत, ओके, आणि ते पाणी त्या तलावामधनं तुम्ही मोटर लावून शेतीला सुद्धा पाणी देऊ शकता, किंवा यात छोटे छोटे कॅनल असतात त्यातून सुद्धा पाणी पुढं प्रोव्हाइड केलं जातं किंवा दिलं जातं. त्यानंतर रिफिलिंग ऑफ वेल. ओके, रिफिलिंग ऑफ वेल म्हणजे जमीन, सॉरी, विहीर पुनर्भरण. विहीर पुनर्भरण, ओके, तर एक नाला आहे, तो नाला बघा अडवलेला आहे आणि नाला अडवल्यामुळं त्यातलं जे स्वच्छ पाणी आहे ते ह्या विहिरीत सोडल्यामुळं विहिरीचे वॉटर लेवल जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, ह्याला म्हणायचं विहीर पुनर्भरण. ओके, रिफिलिंग ऑफ वेल, बघा किती छानपैकी पाण्याची वॉटर लेवल वाढलेली आहे.
त्यानंतर अर्दर एम्बार्कमेंट, मातीचे बंधारे, छोटे छोटे मगाशी दगडाचे बंधारे दाखवले होते एलबीएस लूज बोल्डर स्ट्रक्चर, हे अर्दन एम्बार्कमेंट आहेत. तर अर्दन एम्बार्कमेंट मध्ये ओके अर्दन एम्बार्कमेंट मध्ये हा बघा, हा जो लाल लाईन मी काढतोय हा बंधारा आहे. पाणी जर एक्सेस झालं तर हा स्पिलवे आहे. म्हणजे स्पिलवे म्हणजे काय आहे ती जिथून एक्सेस झालेलं पाणी ह्या यातनं पुढं पास ऑन होऊन निघून जात. ह्याच्या खाली इथं कॅनल काढलेला आहे बघा इथं ओके, वॉटर म्हणून ब्ल्यू कलरचा एक इंडिकेट केलेला आहे स्पिलवे वॉटर. तर असे छोटे छोटे मातीचे बंधारे ह्याला काही जास्त खर्च येत नाही ओके, असे पण बनवले जातात ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर फार्म पॉन्ड ज्याला आपण शेततळ म्हटलं जातं ओके, आपल्या कॉलेजमध्ये पण आहे, आपल्या कॉलेजच्या शेजारी पर्कोलेशन टँक पण आहे आणि फार्म पॉन्ड पण आहे ओके. फूड कॉलेजच्या तिथं आहे, तुमच्या घरी पण आजूबाजूला बघितलं असेल. तर जमिनीमध्ये शेतामध्ये जिथं खड्डा आहे तिथं माती उकरायची जीसीपी लावून आणि त्याच्यामध्ये हा ब्लॅक कलरचा प्लास्टिकचा कागद झाकायचा खाली आणि त्याच्यामध्ये पावसाचं पडलेलं पाणी जे आहे ते साठवून ठेवायचं पावसाळ्यात. म्हणजे ते पाणी तुम्ही रब्बीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये शेताला वापरू शकता. ह्याला म्हणायचं फार्म पाऊंड, ज्याला आपण शेततळ असं म्हणलं जातं. त्यानंतर हे सिमेंटचे बंधारे पण आहेत ज्याला पृथ्वी बंधारे पण म्हणलं जातं ओके, साखळी बंधारे पण म्हणलं जातं ओके. तर या अशा असे छोटे छोटे सिमेंटचे बंधारे बांधून सुद्धा ओढ्यावर तुमच्या गावातल्या तिथं पण पाणी अडवलं आणि मुरवलं जातं ओके. इथं तुम्ही बघू शकता हे सिमेंटचे बंधारे ओके, किंवा त्याला साखळी बंधारे असे म्हटलं जातं. त्याच्याबरोबरच वनराई बंधारा हा पण असतो, वाळू सिमेंटच्या पोत्यामध्ये भरून ते ठेवले जाते त्याला आपण वनराई बंधारा पण म्हटला जातो ओके. आणि हे जे आहे शेवटचं व्हेजिटेटिव्ह बॅरियर खुसी ग्रास ओके. खुसी ग्रास हे ग्रास आहे, गवताचा प्रकार आहे. उतारावर अशी जर खुसी ग्रासच्या जर स्ट्रीप लावल्या तर पळणारा पाण्याची व्हिलॉसिटी कमी होऊन त्या पाण्याचं स्पीड कमी होऊन ते पाणी तिथंच अडेल आणि मुरेल आणि जिरेल. तर ह्या सगळ्या ह्याला उपचार म्हणलं जातो, उपचार जमिनीवरचे उपचार. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दीज स्ट्रक्चर, या स्ट्रक्चरच्या सगळ्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू स्लो डाऊन द व्हिलॉसिटी ऑफ वॉटर, पाण्याचं स्पीड किंवा व्हिलॉसिटी स्लो डाऊन करणे आणि त्याच भागामध्ये त्याच गावामध्ये त्याच एरियामध्ये मुरवणे जिरवणे, जेणेकरून गावातला जो पाण्याचा प्रश्न आहे नदी नाल्या विहिरी तुडुंब भरतील आणि लोकांचा पिण्याचा पाण्याचा शेतीचा प्रश्न जनावरांच्या पाण्याचा प्रश्न संपूर्णपणे सुटेल. दॅट इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ वॉटरशेड. सो आता डेफिनेशन सांगतो. वॉटरशेड इज अ जिओ हायड्रोलॉजिकल युनिट विथ द कॉमन ड्रेनेज आउटलेट. इन अदर वर्ड इट इज द लँड सर्फेस बाउंडेड बाय ऑर डिवायडेड विच कंट्रीब्युट्स रन ऑफ टू द कॉमन ड्रेनेज पॉइंट. सगळीकडून येणारं वाहणारं पाणी ओके जिथल्या तिथं अडवत 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 मुरवत 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 जायचं आणि शेवटी एक्सेस झालेलं पाणी तुमची कॅपॅसिटी संपली अडवायची मुरवायची आणि जिरवायची की मग त्याचं स्पीड कमी करून किंवा त्याची व्हिलॉसिटी कमी करून तुमच्या गावातनं बाहेर जाऊन द्यायचं. वॉटरशेड टेक्निकली मीन्स दॅट एरिया विच ड्रेन रेन वॉटर टुवर्ड द रिझर्वायर ऑर लेक ओके. तर पाणी अडवून जिरवून ते एका स्लो व्हिलॉसिटीनं खालीपर्यंत पोहोचवायचं जेणेकरून वी हॅव टू कंट्रोल द सॉइल इरोजन. कॅचमेंट एरिया ऑर ड्रेनेज बेसिन इज अ सिनोनिमस टू द वॉटरशेड. जो डोंगर आहे जो आजूबाजूच्या गावाचा भाग आहे तोच वॉटरशेडचा मेन ड्रेनेज एरिया असतो. म्हणजे गाव आणि गावाच्या आजूबाजू जमीन ती जास्त मेन, मग त्यामध्ये गावाची जमीन गायरान जमीन शेतकऱ्याची जमीन डोंगर उतार. द वॉटरशेड इज द लँड एरिया विच ड्रेन सर्फेस वॉटर इन टू द सिंगल आउटलेट. द कन्सेप्ट ऑफ वॉटरशेड मॅनेजमेंट इज डेव्हलप्ड फ्रॉम द डेफिनेशन ऑफ वॉटरशेड. A convenient unit for planning hydrologically, a watershed is an independent entity by itself which allow all the runoff to reach a particular point called as outlet of watershed. In a planning and designing of the watershed, soil water conservation structures such as the burns, waterways, overflows, hydrological structure, water harvesting structure are required also necessary to consider the rate of amount of runoff water. Sir, वॉटरशेड बनवण्याच्या आधी यू हॅव टू कंडक्ट द सर्वे. तुम्हाला आधी सर्वे करावा लागतो, यू हॅव टू कंडक्ट सम टेस्ट. तुम्हाला टेस्ट घ्यावा लागतात, तिथली माती कशी आहे, तिथला मुरून कसा आहे, तिथले दगड कसे आहेत, तिथं किती पाणी मुरू शकतं, कुठं कुठं हे उपचार करायचे, किती टक्के स्लोपवर कुठले उपचार करायचे, स्लोप जास्त असेल तर काय करायचं, स्लोप कमी असेल तर काय करायचं,
या सगळ्याचं नॉलेज आणि आयडिया तुम्हाला दिल्या जातात आणि शिकवल्या जातात आणि त्यानंतर उपचार करायला तुम्ही चालू करायचं किंवा ही काम करायला तुम्ही चालू करायचं. नाव आय विल मूव टुवर्ड द प्रिन्सिपल्स ऑफ वॉटरशेड. बरेच वेळा हे ऑब्जेक्टिव्हला सॉरी डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन मध्ये थेरी एज वेल एज प्रॅक्टिकल मध्ये विचारलेलं आहे. द मेन प्रिन्सिपल्स ऑफ वॉटरशेड मॅनेजमेंट बेस्ड ऑन द रिसोर्स कॉन्झर्वेशन, रिसोर्स जनरेशन अँड रिसोर्स युटिलायझेशन. ओके, तुमच्याकडे जे आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे रिसोर्सेस, त्याचाच वापर करून तुम्हाला ते मॅनेजमेंट करायचे आहे. युटिलायझेशन ऑफ लँड अकॉर्डिंग टू इट्स कॅपॅबिलिटी, जमीन बघून त्याचा वापर करायचा. डोंगरावरची जमीन आहे त्याच्यामध्ये आवळा, चिंच, पेरू, जांभूळ अशी झाडं लावायची, प्लांटेशन करायची, जेणेकरून डोंगर पण असे बॅरन राहणार नाहीत. डोंगरावर पण गवत लावायचं जेणेकरून सॉइल इरोजन कंट्रोल होईल आणि डोंगर पण हिरवेगार राहतील. प्रोटेक्शन टॉप फर्टाईल सॉइल, जी वर्षानुवर्ष टॉप फर्टाईल लेयर जो वाहून जातो पावसाच्या वेळेस निघून जातो, त्याला अडवणे, जिरवणे आणि थांबवणे. कारण की तुम्हाला पण माहिती जवळपास 2-4 सेंटीमीटर माती बनण्यासाठी हजारो वर्ष लागतात आणि वर्षानुवर्ष आपली जी टॉप फर्टाईल सॉइल आहे ती प्रत्येक वर्षी वाहून निघून जाते. तर ती पण वाहून नाही गेली पाहिजे, तिथेच अडली आणि मुरली पाहिजे. आणि ती वाहून गेल्यामुळं सॉइल एकतर सिल्टिंग होतं, धरणांमध्ये घास वाटतो आणि धरणाची कॅपॅसिटी पण कमी होते. रिड्युसिंग द सिल्टिंग हॅझार्ड्स इन अ टँक अँड रिझर्वायर अँड लोअरिंग द फर्टिलाइज लँड. मग तेच सांगतो, धरणामध्ये गाळ साठल्यामुळं धरणाची वॉटर स्टोअर करण्याची कॅपॅसिटी पण कमी होते. त्यामुळं मेंटेनिंग द ऍडिक्वेट व्हेजिटेशन कव्हर ऑन द सॉइल थ्रू आउट द इयर, वर्षभर जमिनीवर, डोंगरावर, आजूबाजूच्या बॅरन लँडवर हिरवगार व्हेजिटेटिव्ह कव्हर पाहिजे जेणेकरून सॉइलचा लॉस नाही झाला पाहिजे. इन सिटू कॉन्झर्वेशन ऑफ रेन वॉटर, इन सिटू म्हणजे काय, तुमच्या गावात पडलेलं पाणी तुमच्या गावामध्ये साडवा. ओके, हे मोठी मोठी धरणं बांधून कॅनल काढून तुमच्या गावापर्यंत पाणी पोहोचवणे हे खूप खर्चिक आहे. त्यापेक्षा तुमच्या गावामधलं पाणी जर तुम्ही अडवलं, झिरवलं आणि मुरवलं, इट इज ऑलवेज बेनिफिटेड अँड इकॉनॉमिकल टू द पर्सन. ओके, त्यानंतर मेंटेनिंग सॉरी सेफ डायव्हर्शन ऑफ एक्सेस वॉटर टू द स्टोरेज पॉइंट थ्रू द व्हेजिटेटिव्ह वॉटर वेज. मग जे ज्यादा झालेलं पाणी आहे ते पण स्लोली, ओके, हळूहळू त्याचं स्पीड कमी करून जिथं साठवण्याची क्षमता आहे त्या धरणामध्ये साठवायला सोडून द्यावं. स्टेबिलायझिंग ऑफ द गली बाय प्रोव्हाइडिंग द चेक ऍट स्पेसिफिक इंटरवल्स देअर बाय इन्क्रीजिंग द ग्राउंड वॉटर रिचार्ज. आता आपण शक्यतो आपली पान असते, पानंद असतात म्हणजे गावाच्याकडच्या छोट्या छोट्या गलीज असतात, ओके, त्याच्यावरचं पाणी कुणी अडवतच नाही, ते वाहूनच जातं. तर शेताच्या आजूबाजूला जे असणाऱ्या रस्ते असतात, पानंद असतात, की जिथं सुद्धा पाणी अडवलं, मुरवलं आणि झिरवलं गेलं पाहिजे तिथं मग तुम्ही एलडीएस बनवा, लूज बोल्ड स्ट्रक्चर बनवा किंवा छोटे छोटे मातीचे बंधारे बनवा आणि त्यातमध्ये सुद्धा पाणी अडवलं आणि झिरवलं गेलं पाहिजे. इन्क्रीजिंग द क्रॉपिंग इंटेन्सिटी थ्रू द इंटरक्रॉपिंग अँड सिक्वेन्स क्रॉपिंग. वन्स यू हॅव अ लॉट ऑफ वॉटर अवेलेबल विथ यू, तुमच्याकडे जर पाणी असेल तर तुम्ही मल्टिपल क्रॉप, एक किंवा दोन किंवा तीन क्रॉप पण सीझनला घेऊ शकता. सो इट विल गिव्ह यू द गुड इकॉनॉमिकल रिटर्न. As well as, because of the watershed, you have a surety of water, you can cultivate the cash crop. पाणी असल्यामुळं मग तुम्ही ऊस, आलं, हळद, बटाटा, कांदा, भाजीपाल्या अशी पिकं घेऊ शकता, ओके, की ज्याच्यामधून तुम्हाला पैसे चांगले मिळतात. अल्टरनेट लँड सिस्टम फॉर इफिशियंट यूज ऑफ मार्जिनल लँड, ज्या शेतकऱ्यांची जमीन कमी आहे किंवा छोटी आहे आणि त्यांना ज्वारी बाजरी लावून इकॉनॉमिकली परवडत नाही, ते छोटे छोटे शेतकरी भाजीपाला लावून त्यातनं पैसे चांगल्या पद्धतीने मिळवू शकतात. वॉटर हार्वेस्टिंग फॉर द सप्लिमेंटिंग अँड सीजनल इरिगेशन, जे पाणी अडवलेलं, झिरवलेलं, मुरवलेलं आहे ते तुम्हाला पावसाळ्यात तर काही एवढी गरज नाही लागणार, पण रब्बी सीझनला आणि खरीप सीझनला आपल्या विहिरी लगेच आटून जातात. सो वी कॅन यूज दॅट वॉटर. इन्शुरिंग द स्टॅबिलिटी इन द इकोसिस्टम, हिरवगार सगळे डोंगर होतात, जमिनी जुमले किंवा आजूबाजूचा भाग हिरवागार सुंदर होतो. सो इट विल ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह युअर इकॉनॉमिकल ऑर इकॉलॉजिकल बॅलन्सेस इन द सोसायटी. Maintaining the agricultural productivity per unit area, per unit time and per unit water. Okay, Narendra Modi ji aple Mr. Narendra Modi ji aple prime minister ahe, tyancha pan ek vakya khup famous ahe. Okay, more crop per drop. Okay, more crop per drop, kamit kami paanyavar jevade jasti jast sheti ki utpadan gheta yeu shakel tyasathi aplyala prayatna karaycha ahe. Okay, karan ki rain is also a natural resource. पाऊस हा पण लिमिटेड आहे, काय अनलिमिटेड नाही की कितीही पडेल. आता ठीक आहे, यावर्षी जरा भरपूर पडला, चांगला पडला, पण प्रत्येक वर्षी दिस कंडिशन विल हॅपन, प्रत्येक वर्षी अशीच कंडिशन असल्याची गॅरंटी नाही. ओके,
improving the infrastructure facility for the storage, transport and agricultural marketing, setting up the small agro industry and improving the economical status of the farmer. Once the you have stored the water, tumhi ekda pani thambavlan, adavlan, jiravlan, buravlan ki automatically lok pik changli changli ghetin, chote mote udyog chalu hotin. Okay, प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक दिवशी तुमच्या गावातनं भाजीपाल्याच्या गाड्या बाहेर पडतील, ज्याच्यामधनं तुमच्या गावामध्ये ताजा पैसा येईल, दुधाच्या डेऱ्या तुमच्या गावामध्ये चालू होतील, त्याच्यावर प्रोसेसिंग होऊन त्यातून तुम्हाला पैसा जनरेट करता येईल. आणि एकदा गावामध्ये पैसा यायला लागला की लोकांची घरं, लोकांच्या म्हणजे घरामध्ये असणाऱ्या वस्तू, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, गाड्या किंवा काही असतील, त्या इकॉनॉमिकल कंडिशन किंवा इकॉनॉमिकल स्टेटस हा फार्मरचा वाढेल. शेतकरी जो आहे तो चांगलं मेडिकल फॅसिलिटीज, मुलांना चांगल्या शिक्षणासाठी खर्च करू शकेल. त्याच्यामुळं एकदा पाणी अडवलं, झिरलं आणि मुरलं आणि अग्रिकल्चर डेव्हलप झालं, ऑटोमॅटिकली इट विल इम्प्रूव्ह द एंटायर विलेज. आणि ते पूर्ण गावाला, ज्या गावाला प्यायला पाणी नव्हतं त्या गावाला चांगलं अपलिफ्ट किंवा इकॉनॉमिकली स्टेबल किंवा साऊंड करेल. तुम्ही जर राळेगण सिद्धीमध्ये कधी गेला नक्की जावा आवर्जून. राळेगण सिद्धी किंवा पोपटराव पवारांचा हिवरे बाजार अतिशय स्वच्छ गाव, कुठेही तुम्हाला कचरा घाण दिसणार नाही. उकिरणे किंवा घाण सगळी गावाच्या बाहेर ठेवायचे आहे. गटर स्वच्छ आहेत, पाणी पाईपलाईनच्या थ्रू जातं. असं नाहीये की तुमच्याकडे पाणी आहे म्हणून सगळ्यांनी ऊसच लावायचा, प्लॅनिंग ठरलेलं असतंय, त्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला क्रॉप लावावे लागतात. गावामध्ये नापासांची शाळा आहे, जे विद्यार्थी नापास होतात त्यांना त्यासाठी स्पेशल शिकवलं जातं. गावाचा एक फंड आहे, अण्णा हजारेंना जेवढी बक्षिस मिळालेली आहे ती त्याबद्दल जी रक्कम मिळालेली आहे ती रक्कम सगळी त्यांनी गावाचा एक ट्रस्ट केलेला आहे, स्वराज फाउंडेशन, त्याच्यामध्ये ते पैसे जातात आणि गावाच्या डेव्हलपमेंटसाठी ते पैसे वापरले जातात. गावामध्ये एक गाव एक गणपतीचा आहे, असे नाही की प्रत्येक गल्लीमध्ये एक गणपती आणि तिथं सगळं साऊंड पोल्युशन आणि नॉइज पोल्युशन असं केलं जात नाही. गावामध्ये दारू बंदी आहे, गुटखा बंदी आहे, ओके चराई बंदी आहे, कुराड बंदी आहे. गावामध्ये कुठल्याही लोकाला झाडं तोडायला अलाउड नाहीये, कुणीही जनावरं डोंगराला सोडायची नाहीत चरायला. त्याच्यामुळं डोंगराची जनावर सोडली की जनावरांच्या पायामुळं माती लूज होते, गवत कापणून जनावराला खायला घालायचं. ओके, गावाच्या ज्या ग्रामसभा असतात प्रत्येक वेळेस किती खर्च झाला आपण गावाच्या डेव्हलपमेंटवर, विकासावर, आणि आपल्याला पैसे किती मिळाले ह्याचं ऑडिट मांडलं जातं. गावामध्ये स्वतः जर ग्रंथालय किंवा वाचनालय आहे जिथं विद्यार्थी अभ्यास करू शकतात. गावातले सगळे रस्ते सिमेंटचे आहेत मस्तपैकी. ओके, तर गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटेल की यू कॅनॉट इमॅजिन दॅट इन महाराष्ट्र सच टाईप ऑफ विलेज इज एक्झिस्टेड. आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकं सुंदर खेडेगाव आहे की जिथं लोक राहू शकतात. तर राळेगण सिद्धीला रोज 400 ते 500 लोक विजिट देतात, त्यामुळे गावातल्या लोकांना रोजगार मिळतो. काही लोक राहतात एक दोन दिवस, त्यामुळे तिथं हॉटेल लॉजिंग पण लोकांच्या घरातच राहतात, त्यामुळे तिथला एक पैसा जनरेट होतो, एक इकॉनॉमी जनरेट होते. लोक गाव फिरतात, पाहतात, बघतात. सो दिस इज द बेसिक अँड ओव्हरऑल कन्सेप्ट ऑफ वॉटरशेड मॅनेजमेंट. सगळे सुंदर आहे, युट्यूबवर व्हिडिओ बघा राळेगण सिद्धीचे, हिवरे बाजारांचे, तुम्हाला भरपूर बघायला मिळेल. मी दोन्ही गावं जाऊन बघितलेली आहेत त्यामुळे मला माहित आहे. Objectives of watershed management. The watershed management is a nearly synonymous with the soil water conservation, with the different that emphasize on the flood protection and sedimental control. Watersheds are basic ahe. Soil erosion control zala paije. Gaavamadhe shetamadhe pur pan nahi ala paije. Ani utpadan maximize zala paije. The basic objective of watershed management is to solve on the basis that all the resources are independent and must be therefore considered together. वॉटरशेड मध्ये एक गोष्ट केली की झालं असं होत नाही. एकामेकाला त्याचं रिलेशन आहे. ओके, एक गोष्ट केली की त्याला त्याबरोबर दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. सो यू हॅव टू कंडक्ट ऑल दिस थिंग्स. म्हणजे नुसतं झाडं लावून फायदा नाही, नुसते सीसीटी बनवून फायदा नाही, नुसते परमिशन टँक बनवून फायदा नाही. यू हॅव टू इफिशियंटली युटिलाइज दॅट वॉटर. म्हणजे माझ्याकडे भरपूर पाणी आलेलं आहे, चला सगळ्यांनी आता ऊस लावूया असं पण करून जमणार नाही, ते पाणी का टिकणार नाही. त्यामुळं बाकीचे मॅनेजमेंट पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. The watershed aims ultimately at improving the standard of living of the common people in the basin by increasing their earning capacity, offering the facility such as electricity, drainage, irrigation and freedom from the fear, flood and drought. Watershed cha tisra jo objective ahe, lokanchi economical condition vadli paije, tyanna sukh suvidha bhetle paije, changle raste, changle road, changle gutter, okay, चांगले शाळा कॉलेजेस, तिथं प्रोसेसिंग इंडस्ट्री, तिथं लोकांना रोजगार भेटला पाहिजे, चांगलं प्यायला पाणी भेटलं पाहिजे. ओके, आणि दुष्काळापासून आणि पुरापासून, त्या भयापासून ते मुक्त झाले पाहिजे, त्या चिंतेपासून ते मुक्त झाले पाहिजे. ओके, पुढे अजून काय ऑब्जेक्टिव्ह सांगतो. रेकॉग्नायझेशन ऑफ वॉटरशेड ऍज अ युनिट फॉर द डेव्हलपमेंट अँड इफिशियंट युज ऑफ लँड फॉर द प्रोडक्शन.
जर जिथं पाणी अडवलं जिरवलं मुरलेलं आहे तिथल्या आजूबाजूच्या भागामध्ये ते पाणी रिसेंटली युटिलाइज झालं पाहिजे. बेसिकली यूज द ड्रिप इरिगेशन सिस्टम ऑर स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम, फ्लड कंट्रोल थ्रू द वॉटर रिझर्वायर अँड वॉटर स्टोरेज स्ट्रक्चर. पाणी अडवलं आणि जिरवलं आणि मुरवलं गेल्यामुळं त्या गावातलं पाणी तिथंच मुरल्यामुळं आजूबाजूच्या गावात समजा एखादी नदी असेल तर तिला पूर येणार नाही, कारण की आपल्या गावातलं पाणी आपण आपल्या गावात मुरवलेलं आहे. अॅडिक्युएट वॉटर सप्लाय फॉर द डोमेस्टिक अॅग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीयल नीड. ओके, जो वॉटर सप्लाय आहे मोठ्या प्रमाणामध्ये तो डोमेस्टिक घरगुती गावामध्ये अॅग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीयल नीडला वाटून टाकायचा, पाण्याचं वाटप करायचं. पोल्युशन कंट्रोल अँड इकॉलॉजिकल सेफ्टी, अशामुळं गावामध्ये कुठलंही पोल्युशन होत नाही, कारण की गुटखा दारू बंदी केल्यामुळं कुठेही घाणीघाण होत नाही, अस्वच्छता होत नाही, लोक एकमेकाला खराब शब्द शिवीगाळ किंवा भांडणं होत नाहीत गावामध्ये, शांतता निर्माण राहते किंवा नांदते, फॅमिलीमध्ये पण राहते आणि गावामध्ये पण राहते. जो पैसे वाचतो वाचतात त्यामुळं व्यसन नसल्यामुळं तो मुलांच्या शाळांवर शिक्षणांवर किंवा डेव्हलपमेंटवर घराचा खर्च होतो. इफिशियंट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस फॉर इम्प्रुव्हिंग अॅग्रिकल्चर अँड अलाइड अकोमोडेशन सो ॲज टू इम्प्रूव्ह द इकॉनॉमिकल कंडिशन ऑफ द लोकल रेसिडेंट, आणि त्यामुळं जे लोकल रेसिडेंट आहेत राहणारे शेतकरी आहेत त्यांची कंडिशन वाढते इकॉनॉमिकल. एक्सपान्शन ऑफ रिक्रिएशनल फॅसिलिटी सच एज पिकनिक अँड कंपॅनिंग साइट, त्यामुळं लोक तिथं राहायला बघायला फिरायला येतात. ओके, बाहेरच्या आजूबाजूच्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये, राळेगण सिटीमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं रोज 500 ते 1000 लोक येतात गाव फिरायला बघायला, आणि त्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा निर्माण होतो किंवा जनरेट होतो. आता कंपोनंट ऑफ वॉटरशेड मॅनेजमेंट, वॉटरशेड मॅनेजमेंटचे 4 कंपोनंट आहेत. पहिला आहे सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन, दुसरा आहे वॉटर हार्वेस्टिंग, तिसरा आहे क्रॉप मॅनेजमेंट आणि चौथा आहे अल्टरनेट लँड यूज सिस्टम. बऱ्यापैकी मी हे ऑलरेडी कव्हरअप केलेलं आहे, तरी पण एकदा पुन्हा आपण ओव्हरलुक करूया. सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन अँड वॉटर हार्वेस्टिंग बेस्ड ऑन द नेचर अँड द टाईप ऑफ हायड्रोलॉजिकल बॅरियर्स अँड देअर कॉस्ट, द कॉन्झर्वेशन मेजर इन एरियेबल लँड कॅन बी डिवायडेड इन टू फॉलोइंग 3 कॅटेगरीज. सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन जे आहेत त्याचे 3 कॅटेगरी पडलेले आहेत. एक येते हार्डवेअर ट्रीटमेंट, एक येते सॉफ्टवेअर ट्रीटमेंट, मीडियम सॉफ्टवेअर आणि सॉफ्टवेअर ट्रीटमेंट. सोप्या भाषेमध्ये जर म्हणायचं असेल तर हार्डवेअर ट्रीटमेंट आणि सॉफ्टवेअर ट्रीटमेंट. सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन, दीज मेजर्स आर एम्ड ॲट इम्प्रूव्हिंग द सॉइल मॉइस्चर अवेलेबिलिटी अँड सर्फेस वॉटर अवेलेबिलिटी फॉर सप्लिमेंटिंग इरिगेशन कॉन्झर्वेशन मेजर इन अ एरियेबल लँड अँड कारण ब्रॉडली डिवायडेड इन टू द डिफरंट कॅटेगरीज. तर सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन मध्ये जी मी तुम्हाला सांगितलं होतं ग्रेडेड बंड, कंट्रोल बंड, सीसीटी, डीप सीसीटी, परकॉलेशन टँक, अर्धन एम्बार्कमेंट, कंपार्टमेंटल बंडिंग, हे सगळे ह्याच्यामध्ये येतं. द परमनंट मेजर, दीज मेजर्स आर फॉर इम्प्रूव्हिंग द रिलीफ फिजिओग्राफिक अँड ड्रेनेज फीचर ऑफ वॉटरशेड एम्ड ॲट कंट्रोलिंग द सॉइल इरोजन, रेग्युलेटिंग द सर्फेस रन ऑफ अँड रिड्युसिंग द पीक फ्लो रेट. बंड्स, टेरेसेस, वॉटरवेज आर द परमनंट मेजर. तर आता हे बंड, सीसीटी, डीप सीसीटी एकदा बनवलं की वर्षानुवर्ष राहतं. ओके, त्यामुळे त्याला परमनंट स्ट्रक्चर म्हणतात. सेमी परमनंट मेजर, दीज आर युजली इंटरबंड ट्रीटमेंट, कन्व्हेन्शनल बंड एरिया, दीज आर अडॉप्टेड टू मिनिमाइज द ओव्हरफ्लो. सच मेजर्स मे बी लॉस्ट विद इन 2 to 5 years. तर बांधामध्ये कंपार्टमेंटल बंडिंग केलं किंवा एखादं LVS बनवला तो पुन्हा गाळानं भरून भरून पॅक होऊन जातो, पुन्हा तुम्हाला तो साफ करावा लागतो. टेम्पररी मेजर, दीज आर द सिम्पल ट्रीटमेंट फॉर इन सीटू सॉइल मॉइस्चर कॉन्झर्वेशन need a remediate or renovation every year. Simple practices like control farming, compartmental bending, BBM, broadbed furrow, dead furrow, mulching, ह्या टेम्परेरी स्ट्रक्चर आहेत, म्हणजे तेवढ्या पिकापुरतं किंवा तेवढ्या क्रॉप पुरतं तेवढ्या पुरतं आपल्याला लावायचं आहे. ओके, त्यानंतर हार्डवेअर ट्रीटमेंटमध्ये, हार्डवेअर ट्रीटमेंट आर जनरली अ परमनंट टाईप प्रोव्हाइडेड फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ रिलीफ फिजिओग्राफिक अँड ड्रेनेज फीचर्स ऑफ वॉटरशेड. त्यामध्ये वॉटरवेज, हाय रन ऑफ व्हॉल्यूम आर ऑब्झर्व्ड इन अ वॉटरशेड लोकेटेड इन द स्लोपी एरिया, सच रन ऑफ वॉटर शुड देअरफोर बी चॅनलाइज्ड टू द वॉटर वॉटरवेज. डोंगरावरनं पाणी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं ते स्पीडनं वाहून जातं, ते आपल्याला अडवून जिरवून मुरवून त्याची व्हेलॉसिटी आपल्याला कमी करायची आहे. आता बंड्स, देअर आर लो हाईट अर्धन एम्बार्कमेंट कन्स्ट्रक्टेड अक्रॉस द स्लोप इन अ कल्टिवेटेड लँड आफ्टर डिसाइडिंग द लोकेशन ऑफ वॉटरवेज. तर जिथं डोंगरावर जास्त स्पीड असतं तिथं स्पीड कमी करण्यासाठी आपण LBS बनवतो, लूज बोल्डर स्ट्रक्चर, आणि जिथं बऱ्यापैकी स्पीड कमी होतं तिथं मातीचे बंधारे बनवले जातात आणि त्यातनं जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते खाली पाझर तलावामध्ये आणि शेततळ्यामध्ये पाठवलं जातं.
such bund included either contour bunds, graded bunds, okay, recommended in dryland farming area, light textured soil with the slope 6%, त्या ठिकाणी कंट्रोल बंड आणि ग्रेडेड बंड या भागामध्ये स्लोप 6% आहे आणि पाऊस जो आहे तो 600 mm पेक्षा कमी येतो, त्याला म्हणायचं बंड्स. द ग्रेडेड बंड्स आर कन्स्ट्रक्टेड इन अ मेडियम टू हायर रेनफॉल एरिया इन अ पुअर परमेबल सॉइल हॅव्हिंग 2 to 6% ऑफ स्लोप. ग्रेडेड बंड म्हणजे काय? मध्ये मध्ये गॅप असतो, सीसीडी अखंड असतो, ओके. टेरेसिंग, टेरेसिंग मध्ये झिंक टेरेसिंग आणि बेंच टेरेसिंग. I have already show you the figures and photographs of zinc terracing and bench terracing in a lecture number 5, soil water conservation. Cultivated land having a slope about 10%, particularly in a hilly area, should be put under the bench terracing by converting the land into series of platform. Okay. So, हे असे असतात म्हणजे उताराचे टप्पे टप्पे करायचे आणि इथं हे आहे, इथं या स्लोपला ऍग्रिकल्चरल क्रॉप लावायचे. बेसिकली हे जे आहे कॅफी कॉफी किंवा जे आपलं हे टी ह्याचे जे गार्डन तुम्ही बघितले तर उतारावर डोंगर उतारावर अशा पद्धतीने ते असतात. ओके, ठीक आहे. A cultivated land having a slope about 10% area, particularly in a hilly area, should be put under bench terracing by converting the land into the series of platform. It is very much effective in regarding or reducing the soil erosion and hilly area. Zinc terracing is suitable for the area having medium to deep soil. Contour bunding, bench terracing, or the combination of both may help in retaining 90 to 100% of rainfall in an area of steeper slope. Vertical interval between contour bunds or bench terraces are kept 0.5 to 1 meter for the operational convenience. Contour bench along the bunds or terraces can carry an excess flow through the grassed waterways. Manje he contour bunds kya graded bunds jar kaadle kya banavle to tya madhe hazaro liter pani adta ani murt. Okay. Medium softener treatment. The medium softener treatment are also provided particularly as the interbund treatment. म्हणजे फील्डच्या आत मध्ये जे केले जातं स्ट्रीप क्रॉपिंग इरोजन रजिस्टिंग आणि इरोजन परमिटिंग क्रॉप किंवा रिजेस आणि फरोज बनवल्यामुळे पाणी आडलं आणि मुरलं जातं त्याला म्हणायचं मेडियम सॉफ्टवेअर ट्रीटमेंट. स्मॉल सेक्शन ऑर की लाईन बंड it is of 0.1 to meter square across the slope. Half of the vertical bunds spaced can be serve the purpose. They can be renovated for 2 to 3 years depending upon the necessity. छोटे छोटे जे बंड आहेत बुंडे घातल्यामुळे पाणी अडवलं जातं आणि मुरलं जातं, 2-3 वर्षानंतर ते पुन्हा क्लिअर करावे लागतात, पुन्हा बनवावे लागतात. अबाउट 4 to 5 strips ऑफ द लँड ओ अबाउ द लँड अक्रॉस the major land slope help in reducing the velocity of surface flow. Strip leveling madhe chote chote crop cha strip lavle jatat jene karun panyachi ji velocity ahe kami hovi. Live beds, 1 or 2 live beds of 2 to 3 meter in width on a contour or graded can also serve this purpose. Okay, ekas minute thamba phone kat.
सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तर सॉफ्टवेअर ट्रीटमेंट चाललं होतं आपलं, त्यामध्ये लाईव्ह बर्ड्स, वन ऑर टू लाईव्ह बर्ड्स अप टू 2-3 meters ऑफ विड्थ ऑन अ कंट्रोल ऑर ग्रेडेड कॅन ऑल्सो बी सर्व दिस पर्पज. म्हणजे जी माती उकरून तुम्ही वर भुंडा बनवताय त्या भुंड्यावर जर तुम्ही झाडं लावली तर सुद्धा ती झाडं पाणी अडवणार. व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स, आता मगाशी मी तुम्हाला एक गवताचा फोटो दाखवला होता. क्लोज ग्रोईंग ग्रासेस ऑर लेग्युमिनस अलॉंग द बर्ड्स, मुंड्यावर अशी जर झाडं लावली, खुसी ग्रास खूप फेमस आहे ओके, की जी पाण्याची विलासिटी खूप कमी करून टाकते आणि माती चांगली पकडते. तर ऑब्जेक्टिव्हला हे विचारलं जातं, खुसी ग्रास इज वाईल्डली रेकमेंडेड ऍज अ व्हेजिटेटिव्ह बॅरियर. सॉफ्टवेअर ट्रीटमेंटमध्ये इन सिटू सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन मध्ये कंट्रोल फार्मिंग, कंपार्टमेंटल बंडिंग, ब्रॉडबेड फरो, डेड फरो. डेड फरो म्हणजे काय असतं, रिजेस अँड फरोज असतात पावसाळ्यात बनवून ठेवायचे, पण त्यात क्रॉप लावले जात नाहीत. म्हणजे पडलेल्या पावसाचं पाणी त्या फरो मध्ये अडतं आणि जिरत. आणि मल्चिंग तर सगळ्यांना माहितच आहे, आता काय सांगायची काय गरज नाहीये. बऱ्याच वेळा आपण ते तुम्हाला सांगितलेलं आहेच. वॉटर हार्वेस्टिंग, फार्म पॉन्ड, चेक डॅम, पर्कोलेशन वेल, मायनर टँक. वॉटर हार्वेस्टिंग हा दुसरा सेक्शन आहे, म्हणजे इथं पाणी साठवून ठेवलं जातं फॉर द फ्युचर यूज, भविष्यामध्ये वापरण्यासाठी. ह्याच्या आधी जे दाखवले तुम्हाला मी, कंपार्टमेंटल बंडिंग, कंट्रोल बंडिंग, ग्रेडेड बंडिंग, इथं पाणी मुरवलं जातं, साठवलं जात नाही. इथं पाणी साठवलं जातं फार्म पॉन्ड मध्ये, वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे अडवलं जातं, साठवलं जातं. दी स्ट्रक्चर्स आर इफेक्टिव्ह नॉट ओनली फॉर द रिड्युसिंग द इरोजन अँड स्टोरिंग द एक्सेस वॉटर ड्युरिंग द पीक पिरियड ऑफ मान्सून, बट ऑल्सो इम्प्रूव्हिंग द ग्राउंड वॉटर टेबल अँड रिचार्जिंग द डाऊन स्ट्रीम अँड द वे ऑफ. हे पाणी अडवलं गेल्यामुळं, थोडंसं मुरलं गेल्यामुळं त्याचा वापर भविष्यामध्ये आपल्याला करता पण येतो आणि तुमच्या विहिरीची ग्राउंड वॉटर लेवल पण वाढते. आता क्रॉप मॅनेजमेंट तिसरा पॉइंट आहे. लोकेशन स्पेसिफिक पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस फॉर द ड्रायलँड क्रॉप हॅव बीन डेव्हलप्ड बाय द ड्रायलँड रिसर्च सेंटर अँड स्टेट अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कव्हरिंग द सेव्हरल आस्पेक्ट ऍज फॉलो. क्रॉप व्हरायटी टू सूट टू द लेंथ ऑफ क्रॉपिंग सीझन. पाणी आहे म्हणजे फक्त ऊसच घ्यावा असं काही नाहीये, तुम्ही नंबर ऑफ क्रॉप्स पण घेऊ शकता की जे तुमच्या एरियाला, तुमच्या लोकॅलिटीला सूट करतील. ऑप्टिमम सीडिंग टाइम, वेळेत पेरणी करावी. फर्टिलायझर शेड्यूल अँड बॅलन्स यूज ऑफ प्लांट न्यूट्रियन फॉर द क्रॉप अँड क्रॉपिंग सिस्टम इज आयडेंटिफाई. खताचा अतिरिक्त वापर पण नको जेणेकरून पोल्युशन होईल ओके, आणि नुसतं केमिकल फर्टिलायझर पण नका. यू हॅव टू यूज द FYM ऑल्सो. वेळेत वीड मॅनेजमेंट करावी टू कंट्रोल द वीड ग्रोथ. पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस फॉर एव्हरंट वेदर कंडिशन. जर वातावरण खराब झालं किंवा वातावरण पाऊस उशीरा आला तर सुद्धा तुमच्याकडे प्लॅन पाहिजे विच क्रॉप शुड बी कल्टिवेटेड. कंटेजनंट क्रॉप प्लॅनिंग, कंटेजनंट क्रॉप प्लॅनिंग मीन्स वॉट, 11th hour क्रॉप प्लॅनिंग. बिकॉज ऑफ एनी रिझन, कुठलाही कारण असतो, जर एखादं क्रॉप फेल गेलं सो यू हॅव टू प्लॅन बी. प्लॅन बी म्हणजे तुम्ही त्या जागेवर दुसरं क्रॉप लावू शकता ओके. म्हणजे उदाहरणार्थ मला ज्वारी पेरायची होती पण पाऊस उशीर आला म्हणून आता ज्वारी पेरू शकत नाही मी, खूप उशीर झाला, जुलै मध्ये गेला, तर मी चवळी लावू शकतो, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम लावू शकतो की जे 3 महिन्यामध्ये येणारं पीक आहे. ह्याला म्हणायचं कॉन्टेजंटी क्रॉप प्लॅनिंग. आणि नेक्स्ट पॉइंट आहे अल्टरनेट लँड यूज सिस्टम. अल्टरनेट लँड यूज सिस्टम मध्ये ओके, मोस्ट ऑफ द अपलँड इन अ वॉटर शेड आर ड्रॅग्ड टू व्हेरी लो प्रोडक्टिव्ह लेवल अपार्ट फ्रॉम बिंग अन इकॉनॉमिकल फॉर एरियेबल क्रॉप. म्हणजे काही रान जे असतात, गाय रान किंवा डोंगरफराची जाण की ज्याच्यावर कुठलंच क्रॉप कल्टिवेट केलं जात नाही ठीक आहे, त्याच्यावर त्याच्यावर चिंच, पेरू, बोर, जांभूळ असते, आवळा असली पिकं लावून ते सुद्धा अंडर कल्टिवेशन किंवा फ्रूट कल्टिवेशनच्या अंडर आपण आणू शकतो की जे रान वेस्ट राहणार नाही. त्याच्यानंतर लेक्चर नंबर 16 आपण कंटिन्युअस करणार आहे, मी काही तर मध्ये थांबणार नाहीये. 2-3 स्लाइड शिल्लक आहेत तेवढ्या शिकवल्या की सिलेबस आपला संपून जाईल ओके. लेक्चर नंबर 14 आणि लेक्चर 15 आणि 16 हे घेतला आज, वेळ आहे आपल्याकडे अजून अर्धा तास, तोपर्यंत संपतोय. लेक्चर नंबर 16 फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटरशेड मॅनेजमेंट. सॉइल अँड हायड्रोलॉजिकल फॅक्टर्स इन्वॉल्व लार्जली डिसाइड द वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम. द पोर्शन ऑफ हायड्रोलॉजिकल सायकल फ्रॉम द टाइम वॉटर इज रिसिव्ड ऑन द लँड सरफेस अंटिल इट लीव्ह द एरिया एज अ स्ट्रीम फ्लो or it is a back in the atmosphere through the evapotranspiration is the central core of controlling in a watershed management. Tar watershed management madhe okay, ekda watershed management madhe tumcha factors kontye kontye kiwa ghatak kontye kontye affect kartat he pan samjun ghene garjeche aahe okay.
तर तुमची सॉइल टाईप कशी आहे, तुमच्या भागाचा इव्हॅपोरेशन रेट किती आहे, तुमच्या भागाची माती कशी आहे, तुमच्या भागामध्ये खडक कसल्या प्रकारचा आहे, पाणी अडून मुरू शकतं का नाही, तुमच्या भागामध्ये नदी नाला ओढा विहीर आजूबाजूला किती आहेत, ठीक आहे, तुमच्या गावाचं लोकेशन काय आहे, डोंगर आजूबाजूला जवळ आहे का नाही, तुमच्या गावामध्ये पाऊस किती पडतो, कशा पद्धतीने पडतो, या सगळ्या बाबींचा विचार करून वी हॅव टू प्रिपेअर्ड वॉटरशेड मॉडेल. आता फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटरशेड मॅनेजमेंट, पहिला आहे सरफेस रन ऑफ, इट डिपेंडिंग अपॉन द इंटेन्सिटी ड्युरेशन अँड अमाऊंट ऑफ रन ऑफ. तर तुमच्या भागामध्ये पाऊस किती पडतो हे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं गरजेचं आहे, आणि पडलेला पावसापैकी किती पाणी वाहून जातं, म्हणजे आपल्याला किती अडवायचं आहे आणि मुरवायचं आहे आणि जिरवायचं आहे, ह्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, त्याला म्हटलं जातं सरफेस रन ऑफ. ओके, ठीक आहे, एकच मिनिट. ओके, ठीक आहे, आता येते काय को? ओके, आवाज ऐकू येतोय का आता? ओके, येतोय ना, आता काय अडचण नाही ना, ठीक आहे, येस सर, ओके, ठीक आहे, ते अनम्यूट करायचं राहिलं माझं त्यामुळे झाले. तर टोपोग्राफी इट डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ रन ऑफ. ओके, आणि इट ऑल्सो इन्फ्लुएन्स द लेंथ ऑर डिग्री ऑफ स्लोप. उतार किती आहे, जेवढा उतार जास्त असेल तेवढं तुम्हाला डीप सी सिटी बनवावे लागतील, आणि उतार कमी असेल तसे सीसीटी किंवा ग्रेडेड पण बनल तरी चालतील. सॉइल कॅरेक्टरिस्टिक्स, इनटेक कॅपॅसिटी ऑफ मॉइश्चर, रिटेंटिव्ह म्हणजे तुमची जी माती आहे तिचं टेस्टिंग केलं पाहिजे, लँड सिल्टी आहे, लोमी आहे, क्लेई आहे, त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे, पाणी पकडून ठेवण्याची क्षमता किती आहे. जर क्लेई असेल तर चांगलं वॉटर होल्ड करणार, सँडी सिल्टी असेल तर कमी वॉटर होल्ड करणार. व्हेजिटेटिव्ह कव्हर, डोंगरावर तुमच्या किती कव्हर आहे, झाडं झुडपं किती आहेत. आता आपल्या कॉलेजच्या समोरचा जर तुम्ही डोंगर बघितला तर बऱ्यापैकी हिरवेगार आहे, पण जर तुम्ही बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर डोंगराला कुठलं झाडच नसते, सगळे तुडून टाकले असतात लोकांनी. आपल्या कॉलेजच्या बाजूचा डोंगर का टिकलाय का की तिथं तो फॉरेस्ट आहे, म्हणजे वन विभागाचा आहे, त्यामध्ये तिथं झाडं तुडली जात नाही, त्यामुळे आपल्या कॉलेजच्या आजूबाजूच्या डोंगरावर बऱ्यापैकी झाडं आहेत. ओके, त्यामुळे हिरवागार वाटते. त्याच्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन टू स्टार्ट द प्रोग्राम. तर टू स्टार्ट द प्रोग्राम तुम्हाला यू हॅव द टेक्निकल नॉलेज, सीसीटी कुठं बनवायचा, डीप सीसीटी किती स्लोपला बनवायचा, बेज टेरेसिंग कुठं करायचं, फॉर्म पॉड कुठं बनवायचं, लूज बोल्डर कुठं बनवायचं, किती बनवायचे, दोघांमध्ये अंतर किती पाहिजे, ही सगळी जी टेक्निकल इन्फॉर्मेशन जी आहे ही तुम्हाला इंजिनिअरिंगचं जो थर्ड सेमिस्टरचा कोर्स होता त्याच्यामध्ये आहे. इंजिनिअरिंगचा थर्ड सेमिस्टरचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आहे. ओके, ठीक आहे, पण तुमचा तो शिकूनच झाला नाही व्यवस्थित, त्यामुळे तुमचे ते नॉलेज जे आहे ते थोडस कमी राहिले. त्याच्याविषयी त्यासाठी मी काही व्हिडिओ टाकेन, ते व्हिडिओ बघा आणि ते बनवा. स्टॅटिस्टिक ऑफ द पॉप्युलेशन अँड लाईफ स्टॉक. वॉटरशेडला ज्या भागात बनवायचं आहे त्या गावाची लोकसंख्या किती आहे, त्या गावामध्ये घरे किती आहेत, त्या गावामध्ये जनावर संख्या किती आहे, त्या गावाची जमीन किती आहे, त्या गावामध्ये पाऊस किती पडतो, ह्याच्या सगळ्याचा अभ्यास करून बनवायचा असते. पॅटर्न अँड लँड ओनरशिप, जमिनीची मालकी हक्क कसा आहे, गायरान आहे का नाही, जमीन काय शिल्लक आहे का गावाच्या आजूबाजूला. ओके, या सगळ्या बाबीचा सुद्धा विचार करावा लागतो फॅक्टर्स अफेक्टिंग मध्ये. त्यानंतर टोपोग्राफी, क्रॉपिंग सिस्टम, इल्ड अँड लँड कॅपॅबिलिटी.
तर जमीन बघून क्रॉप घेतलं पाहिजे. नुसतं पैसे मिळतात म्हणून ऊसच लावून फायदा नाही. आपल्या घराचे सॉइल टाईप, आपल्या भागातलं क्लायमेट, कोणत्या क्रॉपला जास्त सुटेबल आहे ते बघूनच क्रॉप सिलेक्ट केलं पाहिजे. डाटा ऑफ रेनफॉल पाहिजे. तुमच्याकडे गावामध्ये रेन गेज तर कंपल्सरी बसवलं पाहिजे, जेणेकरून यू कॅन कॅल्क्युलेट द रेनफॉल. तुम्ही रेनफॉल मोजू शकता किंवा कॅल्क्युलेट करू शकता. ओके, गावामधनं इरोजन कुठनं होते, नदीला सारखा वारंवार पूर येतोय का, त्यामुळे जमीन खचते का, पुराचं पाणी गावात शिरते का, त्यासाठी काय करता येईल त्यावर पण विचार केला पाहिजे. इन्फॉर्मेशन ऑफ एक्झिस्टिंग वॉटर स्ट्रक्चर सोर्सेस, गावामध्ये विहिरी किती आहेत, गावामध्ये तलाव बंधारे किती आहेत, त्यामध्ये गाळ किती साठलेला आहे, ते साफ केलेले आहेत का, त्या झाडझुडप उगून आलेले आहेत का, ते पण क्लीन केलं पाहिजे. सर्व्हिस फॅसिलिटी लाईक स्कूल, बँक, इनपुट सप्लाय मार्केट, हेल्थ, वेटरनरी फॅसिलिटी, गावामध्ये कोणत्या कोणत्या सुखसुविधा आहेत आणि कोणत्या कोणत्या वाढवता येतील, म्हणजे लोकांची लाईफ चांगली बेटर होत जाईल याचा पण विचार केला पाहिजे. फॅक्टर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटरशेड मॅनेजमेंट मध्ये बघा दिलंय, साईज ऑफ वॉटरशेड, शेप ऑफ वॉटरशेड, स्लोप ऑफ वॉटरशेड, ओरिएंटेशन ऑफ वॉटरशेड, लँड यूज, सॉइल मॉइस्चर, सॉइल टाईप, टोपोग्राफी, कॅरेक्टरिस्टिक्स, ड्रेनेज डेन्सिटी, क्लायमेट मध्ये टाईप ऑफ प्रेसिपिटेशन, रेनफॉल इंटेन्सिटी, ड्युरेशन ऑफ रेनफॉल, रेनफॉल डिस्ट्रीब्युशन, डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड आणि अदर क्लायमॅटिक फॅक्टर्स. तर जे मी आता एक्सप्लेन केलं वॉटरशेडच्या आधी पण आणि आता पण, तेच पॉईंट मी एका स्लाईड मध्ये समराईज केलेले आहेत, एकत्र केलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या घटनांचा, या सगळ्या बाबींचा विचार करून तो वॉटरशेड बनवावा लागतो. ओके, त्याशिवाय तुमचा जो वॉटरशेड आहे तो काय सक्सेसफुल किंवा इफिशियंट होणार नाही. आता मी एक एक पॉईंट थोडासा एक्सप्लेन करतो. साईज ऑफ वॉटरशेड, रिगार्डिंग द साईज ऑफ वॉटरशेड, इफ ऑल द अदर फॅक्टर्स इन्क्लुडिंग डेप्थ, इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल आर बीइंग सेम, देन द टू वॉटरशेड इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर साईज विल प्रोड्यूस अबाउट द सेम अमाऊंट ऑफ रन ऑफ. हाउएव्हर, द लार्ज वॉटरशेड टेक्स अ लॉन्गर टाइम फॉर द ड्रेन आउट रन ऑफ आउटलेट. ऍज अ रिझल्ट द पीक फ्लो एक्सप्रेस द डेप्थ इज बीइंग स्मॉलर अँड व्हाईस वर्सा. जेवढा वॉटरशेड मोठा जास्त तेवढा थोडासा खर्च आणि वेळ पण जास्त लागणार, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अडवलं आणि मुरवलं जाणार. पण आपल्या गावाकडचे वॉटरशेड काही एवढे मोठे नसतात. ओके, 100-200-300 एकर पर्यंत असतात. शेप ऑफ वॉटरशेड, द शेप ऑफ वॉटरशेड हॅज अ ग्रेटर इफेक्ट ऑन द रन ऑफ. वॉटरशेड शेप इज जनरली एक्सप्रेस्ड बाय द टर्म फॉर्म फॅक्टर अँड कॉम्पॅक्टनेस कोएफिशियंट. ओके, जमीन आणि कशा प्रकारची माती आहे त्याच्यावर त्या शेप जो असतो वॉटरशेडचा तो डिपेंड असतो. ओके, शक्यतो ओव्हल असतो, अंडाकृती असते वॉटरशेड, म्हणजे अंड्याचा शेप कसा असतो, किंवा सर्क्युलर पण वॉटरशेड असतो, पण शक्यतो ओव्हल किंवा अंडाकृती वॉटरशेड जास्त असतात. ओके, चौकोनी किंवा रेक्टॅंग्युलर नसतात, अंडाकृती ओव्हल शेपचे वॉटरशेड जास्त असतात. स्लोप ऑफ वॉटरशेड, द स्लोप ऑफ वॉटरशेड हॅज इम्पॉर्टंट रोल ओव्हर रन ऑफ, बट इफेक्ट इज कॉम्प्लेक्स. इट कंट्रोल द टाइम ऑफ ओव्हरलँड फ्लो अँड द टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेनफॉल in a drainage channel, which provide a complicated effect on resulting peak runoff. For the example, in a case of slopy watershed, the time of reach to flow the outlet is less because the greater runoff velocity. तर स्लोप, डोंगराला जेवढा तीव्र उतार आहे तेवढं स्पीडनं पाणी खालीपर्यंत पोहोचणार आणि आपल्याला ते नको आहे. वी हॅव टू रिड्यूस द विलासिटी ऑफ वॉटर, पाण्याचं स्पीड आपल्याला कमी करायचं आहे आणि त्याच्यामुळं सॉइल वॉटर कन्झर्वेशन होणार आहे, जमिनीची धूप किंवा इरोजन कमी होणार आहे. Orientation of watershed, this factor affect the evaporation transpiration losses from the area by making influence on the amount of heat to received from the sun. The northern or the southern orientation of the watershed affect the time of melting of collecting snow. In mountains, the watershed, the part of windward side of the mountain receives the high intensity of rainfall, resulting into the more runoff yield, while the part of watershed towards the leeward side receive fine the same. म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर अरबी समुद्राकडून म्हणजे कराडकडून पाऊस येतो, आपल्या डोंगरामध्ये थटतो आणि राजमाची मध्ये किंवा आपल्या कॉलेजवर चांगला पाऊस पडतो. ही झाली जी आहे ती विंडवर्ड साईड आहे जिकडून पाऊस येतो, आणि डोंगराच्या पलीकडे कडेगाव तालुका आहे सुरली घाटाच्या वरचा, तिथं लीवर्ड साईड आहे त्यामुळे तिकडे पाऊस खूप कमी पडतो. ओके, त्यामुळे तुमचं गाव वाऱ्याच्या दिशेच्या बाजूला आहे का वाऱ्याच्या विरुद्ध बाजूला आहे, वाऱ्याच्या तिकडे वाहतोय त्या बाजूला आहे, लिवडला आहे का विडवड साईडला आहे, त्याच्यावर पाणी किती पडणार आहे, पाऊस किती पडणार आहे, हा सगळ्यात महत्वाचा आहे. लँड यूज, द लँड यूज पॅटर्न अँड लँड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस यूज्ड टू हॅव अ ग्रेटर इफेक्ट ऑन द रन ऑफ इल्ड. फॉर एक्झाम्पल, अन एरिया विच इज अंडर अ फॉरेस्ट कव्हर विथ
a thick layer of mulch of leaves and grasses has been accumulated, there formed a little surface runoff due to the fact that more rainwater is absorbed into the soil. While in a barren field where not any type of cover is available, the reverse trend is obtained. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही म्हणसाल माळरा नाही, तिथं कोण कल्टिवेट करत नाही, कशाला तिथं कुठलं क्रॉप लावा, कशाला तिथं फळझाडं लावा, तसं नाही. फळझाडं लावली, गवतं लावली, काही लावलं तर फळझाडांमुळे सावली बनते, जमीन भुसभुशीत राहते, पाणी जमिनीमध्ये मुरत, ओके, ते झाड वापरतं, त्यामुळे लँड युज होतो ना. जमीन नुसती रिकामी माळरान पडून काय करायचे, त्यातून जर तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर ते शेतकऱ्याला काय फायदेशीरच आहे ना. Soil moisture, the magnitude of runoff yield depending upon the amount of moisture present in the soil at the time of rainfall. If rain occurs over the soil which has more moisture, then infiltration become very less. Jar zamin already oli asel kiwa paus jar padla asel tar ti pani jast dharnar nahi, infiltration jast honar nahi, pani vahun janar. Similarly, if the rain occurs after the long dry spell, jar dry spell padlyana nantar jar paus padla, the soil is dry, causing to absorb huge amount of water. जमीन कोरडी असेल, तिला भेगा पडल्या असतील, तर ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पकडणार आणि ते युटिलाइज किंवा वापरलं जाणार किंवा जमिनीमध्ये मुरलं जाणार. सॉइल टाईप इन द वॉटर शेड, सरफेस रन ऑफ इज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय द सॉइल टाईप. ऍज अ लोस ऑफ वॉटर फ्रॉम द सॉइल इज व्हेरी मच डिपेंडिंग ऑन द इन्फिल्ट्रेशन रेट. ओके, जमीन कोणत्या प्रकारची आहे, ते कशा पद्धतीने पाणी धरते, पकडते. क्लेई जमीन असेल तर पाणी जास्त पकडणार, सँडी सिल्टी असेल तर पाणी जास्त वाहून जाणार. ओके, टोपोग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स, द टोपोग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स इन्क्लूड मोर टोपोग्राफिकल फीचर्स ऑफ वॉटर शेड विच क्रिएट्स द इफेक्ट ऑफ रन ऑफ. इट मेनली अंडुलेटिंग नेचर ऑफ द रिजन दॅट द रन ऑफ वॉटर गेट्स ऍडिशनल पॉवर to flow due to the slope of the surface and altitude time to infiltrate the water into solid. Regarding the channel characteristics to describe their effect. Okay, topography mhanje kay, zamin kiti chad utarache ahe, rough kiti ahe, dongral kiti ahe, murmal kiti ahe, kala khadak kiwa kala pashan asel tar tyachyavar tumhi kayich karu shakat nahi. Jar pashan asel, okay, pashantar kay phadun kay fayda nahi, pani kay murnar nahiye. त्यामुळे जमीन कोणत्या प्रकारची आहे, पाणी जमिनीमध्ये मुरू शकतं का, जिथं आपण सीसीटी डीप सीसीटी बनवणार आहे त्या खाली जर काळा पाषाण असेल तर तिथं पाणी मुरणारच नाही, मग तिथं सीसीटी बनवून फायदा काय. त्यामुळं त्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. ड्रेनेज डेन्सिटी, द ड्रेनेज डेन्सिटी इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ टेनर चॅनल लेंथ इज वॉटरशेड टू द टोटल वॉटरशेड एरिया एक्सप्रेस्ड. ओके, म्हणजे ड्रेनेज डेन्सिटी म्हणजे काय, पाणी किती वाहून जातं तर किती रुंद लेंथ किती आहे, ओके, लांबी रुंदीच म्हणलं, लांबी किती आहे लेंथ आणि वॉटरशेड किती आहे, आणि वॉटरशेड मध्ये लेंथ किती आहे, ओढा किती लांब वाहतोय आणि कुठं कुठं तुम्ही अडवलेला आहे. वॉटरशेड हॅव्हिंग अ ग्रेटर डीडी ड्रेनेज डेन्सिटी इंडिकेट्स द फॉर्मेशन ऑफ पीक रन ऑफ इज व्हेरी शॉर्टली टू द लेसर डीडी वॉटरशेड. ओके, तर ज्या वॉटरशेड मध्ये ड्रेनेज लेंथ जी आहे, ओके, ती जास्त निघेल किंवा जास्त असेल, तिथनं लगेच पाणी जे आहे ते पीक रन ऑफ व्हेरी शॉर्टली खाली लगेच पोहोचणार, आणि जिथं ड्रेनेज डेन्सिटी म्हणजे स्लोप कमी आहे आणि लेंथ कमी आहे तिथनं पाणी स्लोली आणि हळूहळू पोहोचणार वॉटरशेड मध्ये. ओके, ह्याला म्हणायचं डीडी ड्रेनेज डेन्सिटी. त्यानंतर क्लायमॅटिक फॅक्टर्स मध्ये टाईप ऑफ प्रेसिपिटेशन. ओके, पाऊस, द टाईप ऑफ प्रेसिपिटेशन हॅव अ ग्रेटर इफेक्ट ऑन द रन ऑफ. फॉर एक्झाम्पल, अ प्रेसिपिटेशन विच ऑकर from the rainfall start immediately in the form of surface flow over the land surface depending upon its intensity as well as magnitude, while a precipitation which takes place in a form of snow, hail, aplyakade kay barf padat nahi, aplyakade kay pausach padto. Ata Uttar Pradesh, Bihar ya bhagamade unalyamade barf vitarta ani nadi nalya odyanna sudha pur yeto, pan aplyakade kay yet nahi, tyamule aplyakade tyacha kay jast vichar karnyachi avashyakta nahiye. Tar ek lakshat theva, स्पीडनं किंवा क्लाउड ब्रस्टिंग ढगफुटी होणे, कमी वेळात जास्त पाऊस पडणे, ह्याच्यामुळं वॉटरशेड मध्ये पाणी अडवलं आणि मुरवलं जातं. तर ढगफुटी झाली किंवा कमी वेळात जास्त पाऊस पडला तरी वॉटरशेडला काही फरक पडत नाही, ते पाणी अडवलं आणि मुरवलं जातच, त्यामुळे लॉसेस जास्त होत नाही, जमिनी वाहून जात नाहीत, झाडावर मुळून पडत नाहीत, पाण्याचं सॉइल इरोजन कमी होतं. तर वॉटरशेड जर केलं असेल तर हेवी रेनफॉल जरी पडला इट डज नॉट हॅव एनी लॉसेस.
rainfall intensity. The intensity of rainfall has a dominant effect on the runoff yield. If the rainfall intensity is greater, then the infiltration rate of the soil, the surface runoff takes place very shortly. While in a case of low intensity rainfall, where it is found as a reverse trend of the same, the rainfall intensity just asel, okay, तर इन्फिल्ट्रेशन कमी होतं आणि रन ऑफ जास्त होतो. पाणी कमी मुरतं आणि वाहून जास्त जातं. आणि पाऊस जर हळूहळू थोडा थोडा आणि स्लोली पडला तर पाणी जास्त मुरतं आणि वाहून कमी जातं. ओके, ड्युरेशन ऑफ रेनफॉल. द रेनफॉल ड्युरेशन इज डायरेक्टली रिलेटेड टू द व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ. ओके, मग अशी मी जे तुम्हाला सांगितलं, ढगफुटी झाली एका तासात किंवा दोन तासात 50 mm, 60 mm, 70 mm, 80 mm एवढा पाऊस पडला तर ती पाणी अडवलं आणि मुरवलं नक्की जातं. मी काय नाही म्हणत नाही, पण ते पाणी वाहून स्पीडनं खूप जातं. ठीक आहे, त्यामुळे ड्युरेशन हळूहळू किती दिवस पसरून जर पाऊस पडला रोज थोडा 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 थोडा, इट इज ऑलवेज बेटर फॉर ॲग्रिकल्चर, ऑलवेज बेटर फॉर वॉटरशेड अँड ऑलवेज बेटर फॉर क्रॉप लाईफ स्टॉक. ओके, रेनफॉल डिस्ट्रीब्युशन. द रन ऑफ इन द वॉटरशेड डिपेंड व्हेरी मच ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल. द रेनफॉल डिस्ट्रीब्युशन फॉर दिस पर्पज कॅन बी एक्सप्रेस्ड बाय द टीम डिस्ट्रीब्युशन. ओके, डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट, which may be defined as the ratio of maximum rainfall at the point to take the mean rainfall of the watershed. For a given total rainfall, if all other conditions are same, greater the value of distribution coefficient, greater will be the peak runoff and vice versa. Jar paus pasrun padla vyavasthit mahinyat vyavasthit distribute hun padla tar panyacha loss pan hot nahi ani panyacha efficient utilization pan hota. आणि जर पाऊस एकाच दिवशी भरपूर पडला 70-80-90 तर पाणी जास्त वाहून पण जातं आणि रन ऑफ पण जास्त होतं. ठीक आहे, डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड. तर वारं कोणत्या दिशेनं वाहतंय, कुठल्या दिशेने येतंय, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. कारण की वाऱ्याच्या बरोबरच ढग येणार आहेत. ओके, तर ज्या बाजूने ढग येत आहेत त्या साईडला जर तुमचं गाव असेल म्हणजे विंडवर्ड साईडला, तर ढग थटणार डोंगराला आणि तुमच्या भागात भरपूर पाऊस पडणार. आणि वारे येण्याच्या जर डोंगराच्या दुसऱ्या बाजूला असेल, पलीकडच्या बाजूला स्लोपला लिवर साईडला, तर तुमच्या भागात कमी पाऊस पडणार. ओके, कारण जे जे ढग थटले तर अलीकडच्या बाजूला तिकडे भरपूर पाऊस पडतो म्हणजे राजमाचीमध्ये. आणि जे ढग डोंगरावरनं पास होतात ते कडेगाववरनं पासून सरळ सोलापूर बिलापूर पुढे निघून जातात. ओके, आणि अदर क्लायमॅटिक फॅक्टर्स मध्ये जे येतात, टेम्परेचर असेल, इव्हॅपोरेशन रेट असेल, किंवा तुमचा एरिया असेल, जमीन जर डोंग तुमचं जर गाव सपाट जमिनीवर असेल, बॅरन लँड असेल, भरपूर मुकली जमीन असेल, तर टेम्परेचर जास्त वाढणार, इव्हॅपोरेशन लॉसेस जास्त होणार जमिनीमधनं. ओके, हा एक प्रॉब्लेम आहे. ओके, तर शेवटची स्लाइड आहे, क्लासिफिकेशन ऑफ वॉटरशेड. ओके, मायक्रो वॉटरशेड 400 ते 2000 hectare पर्यंत असतं, मॅक्रो वॉटरशेड सॉरी, आणि मायक्रो वॉटरशेड जे असते ते काय, ते 400 hectare पेक्षा कमी असते. आपल्याकडे बऱ्यापैकी 400 hectare पेक्षा कमीच मायक्रो वॉटरशेड जास्त आहेत, मॅक्रो वॉटरशेड काही नाही आहे. ऍग्रिकल्चर वॉटरशेड मध्ये सब वॉटरशेड 10,000 ते 50,000 hectare पर्यंत पण असते, मोठे एखादं गाव असलं तर. मल्टी वॉटरशेड 1,000 ते 10,000 hectare पर्यंत, मायक्रो वॉटरशेड 100 ते 1,000 hectare पर्यंत, आणि मिनी वॉटरशेड 1,000 ते 100 hectare पर्यंत. ओके, तर हे ऍग्रिकल्चर वॉटरशेडचे क्लासिफिकेशन आहेत. ओके, लक्षात ठेवा, लिहून ठेवा. ओके, ठीक आहे.